नमस्कार, मी डॉक्टर वाल्मिक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता तिसरीच्या गणित या विषयाचं घटक क्रमांक 2 संख्या ज्ञान या विषयी माहिती घेत आहोत. 100 म्हणजे 100 म्हणजे शतक आणि शे म्हणून त्याचा परिचय आपण करून घेतला. आता आपल्याला की क्रमाने पण आपण लिहिले 100 त्याच्यात एक मावला की 101 होतो, त्याच्यात एक मिळवला 101 मध्ये की 102 होतो, 102 मध्ये एक मिळवला की 103 होतो, 103 मध्ये एक मिळवला की 104 होतो. अशा क्रमाने आपण पूर्ण शेचा क्रमाक्रमाने अंक शिकतो. लक्षात आपल्याला असं येतं की याच्यात 101 मध्ये एक मिळवला तेव्हा 102 येतो, 102 मध्ये एक मिळवला की तेव्हा 103 येतो, आणि 103 मध्ये एक मिळवला की तेव्हा 104 येतो. बघा, आपण आता हे पुढे पुढे गेलो, पुढची संख्या आपल्याला आली 101 पुढची संख्या आहे 102, 102 ची पुढची संख्या आहे 103, 103 च्या पुढची संख्या 104. पण आपण जर वापस मागे आलो तर 104 मधून एक वजा केलं तर तेव्हा 103 ही संख्या येते, 103 मधून एक कमी केला तर 102 संख्या येते, 102 मधून एक कमी केला की 101 ही संख्या येते, आणि 101 मधून एक कमी केला तेव्हा 100 ही संख्या येते. मागची संख्या कळण्यासाठी आपल्याला एक कमी करावा लागतो आणि पुढची संख्या मोजण्यासाठी एक वाढवावा लागतो. आज आपण पाहणार आहोत मागची संख्या आणि पुढची संख्या. आता यातून आपल्याला शोधायचं आहे एकशे दहा याच्या पुढची संख्या कोणती. बरोबर, 111. 325 याच्या पुढची संख्या कोणती. बरोबर, 326. मात्र आता ही आपण पुढची संख्या घेतली आणि मागची संख्या घेण्यासाठी आपल्याला कमी करावा लागतो. 415 याच्या मागची संख्या कोणती आली. मग बरोबर, 414. बघा विद्यार्थी मित्रांनो, याप्रमाणेच तुम्ही गटाने मागची आणि पुढची संख्या शोधून काढा.